राजमाता जिजाऊ सामाजिक संस्था पळसे निर्मित दारणाघाट दारणेश्वर नगर पळसे येथील दारणेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण प्राणप्रतिष्ठा तसेच महादेव मूर्ती स्थापना आणि भव्य महापूजा सोहळा आज विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. गेल्या एक वर्षापासून या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी सुरू असल्याचं सांगत या सोहळ्याची माहिती देण्यात आली. दारणेश्वर महादेव देवस्थानम राजमाता जिजाऊ सामाजिक संस्था पळसे या आमच्या पूर्ण ग्रुपच्या वतीने तुम्ही हा जो ऐतिहासिक सोहळा आज तुम्ही बघत आहात तो सोहळा होण्यासाठी एक वर्षापूर्वीपासून आमचा पूर्ण ग्रुप इथे सक्रिय ही पडीक जागा होती आणि इथे ह्या आमच्या सगळ्या ग्रुपने पूर्णतः काम करून नदीचं स्वच्छता असेल, परिसराची स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, जुन्या पुलाला कलर पेंटिंग असेल, हे करत करतच दशक्रियाविधीसाठी आम्ही ह्या आमच्या गावाला ही जागा उपलब्ध करून दिली. पडीक जागा होती ही आणि हे करतानाच देव पण यायला पाहिजे ह्या जागेसाठी आणि दारणा नदी समोर जवळनं जाते म्हणून दारणेश्वर महादेव मंदिर पूर्वापार इथे मंदिर आहेच पण ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आमच्या कमिटीने करण्याचं ठरवलं आणि हे करता करताच 21 फूट उंच भव्य दिव्य मूर्ती ही तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही, ते पण नदीच्या तीरावरती दारणेश्वराची. तर ही मूर्ती आज इथे लोकार्पण त्याचं झालेलं आहे. याच्यासोबतच महादेवाचं तुम्ही बघाल की महादेवाचं मंदिरही इथं आहे, महादेवाचं पिंड वगैरे बसवली जाणार आहे. येत्या 2 दिवसात हा सोहळा आहे आणि हे करतानाच पूर्ण आमच्या सगळ्या ग्रुपने ही जे हे आहे आमच्या ग्रुपने महादेवाने आमच्या ग्रुपकडनं म्हणजेच राजमाता जिजाऊ सामाजिक संस्था आणि आम्ही जे आता नाव दिलेलं आहे ते दारणेश्वर महादेव देवस्थानम देवस्थानम व्हायला पाहिजे म्हणून देवस्थानम सामाजिक संस्था पळसे ह्या ग्रुपने हे सगळं केलेलं आहे. याच्यात आम्हाला पंचक्रोश येथील लोकांची, आमच्या गावातील पळसेवासियांतील सगळ्या नागरिकांची, सगळ्यांची मदत झाली. ह्या याच्यातनं तुम्हाला एकच सांगू इच्छितो की एकच आवाहन करू इच्छितो की हा जो ऐतिहासिक वास्तू जी झालेली आहे आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे. तर तुम्ही नाशिकवासी असतील, पूर्ण महाराष्ट्रातील असतील, सगळेजणं पर्यटनासाठी लोकांची गर्दी व्हायला लागलेलीच आहे पण तुमच्या सगळ्यांच्या न्यूज चॅनलवाल्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आमच्या समितीच्या वतीने आवाहन करतो की नक्कीच तुम्ही ह्या जागेला एकदा भेट द्या आणि दारणेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी नक्की या. हे करताना अनिकेत शास्त्री हे आमच्यासोबत पहिल्यापासून होते, त्यांनी महंत अनिकेत शास्त्री त्यांनी हे सगळं करताना विधी करण्याचा आम्हाला सगळं त्यांनी गायडन्स दिलं वेळोवेळी. धन्यवाद सगळ्यांचे, न्यूज चॅनलवाल्यांचे धन्यवाद आणि सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवाहन करतो नक्कीच तुम्ही इथं या. जय दारणेश्वर. या कार्यक्रमाप्रसंगी अनिल भीमाजी ढेरिंगे, रावसाहेब तानाजीराव गायधनी अध्यक्ष उपाध्यक्ष, श्यामराव शंकरराव गायधनी, श्री अनिल भास्करराव ढेरिंगे सेक्रेटरी, भारत सुरेश ढेरिंगे सह सेक्रेटरी, शरद शिवराम ढमाले सहसंघटक, मंगेश लक्ष्मण गायखे सह मनोज कांतीलाल गायधनी, योगेश भास्करराव गायधनी, वसंत त्र्यंबक गायधनी, ज्येष्ठ चंद्रभान शंकरराव ढेरिंगे, संजय भीमाजी ढेरिंगे, बाळासाहेब रामदास गायधनी, विनोद सुगनचंद, मुनोद अरुण रामचंद्र चौधरी, नागेश धोंडीराम टावरे, किरण भास्करराव ढेरिंगे, किशोर वसंत गायधनी यांच्यासह पळसे ज्येष्ठ नागरिक संस्थेने कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.